नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मत मित्रांनो तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे नाविन्यपूर्ण गाय व मैस वाटप योजना ही दोन हजार तेवीस चोवीससाठी चालू करण्यात आली तर या योजनेचा जो जी आर आय शासन निर्णय आहे तो प्रसिद्ध करण्यात आला तर ही योजना नेमकी काय आहे आणि याच्यामध्ये नेमकं ने कोण पात्र होणार आहे याची जी संपूर्ण माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात येत आपण हा शासन निर्णय पाहूयात मित्रांनो हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलाय तर याच्यामध्ये तुम्ही कोपऱ्यामध्ये वरती विषय पाहू शकता की राज्यातील ग्रामीण भागात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण ही चालू करण्यात येणार आहे तर या योजनेमध्ये दोन दुधा देशी किंवा दोन संकरीत गायी किंवा दोन मशीनचा जो गट आहे तो गट वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो तर या योजनेमध्ये अशा प्रकारची एक योजना आहे तर हा जो जी आर आहे तो दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर या जी आरची जी लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जर संपूर्ण तुम्हाला जी आर वाचायचं असेल तर खाली लिंकवरती क्लिक करा आणि संपूर्ण जी आर तुम्ही वाचू शकता या जी मधला जो महत्त्वाचा पाठ आहे अत्यंत महत्त्वाचा पार्ट तो फक्त आपण सांगणार आहोत आणि ही योजना काय आहे तो सांगणार ते सांगणार आहोत मित्रांनो याच्यामध्ये खाली शासन निर्णयमध्ये तुम्ही पाहू शकता की राज्यातील ग्रामीण भागात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनाही चालू करण्यात येणार आहे तर या योजनेमध्ये सर्वसाधारण शेतकरी येऊ शकतात तसेच अनुसूचित जातीमधील शेतकरी येऊ शकतात तसेच आदिवासी क्षेत्रातील देखील शेतकरी येऊ शकतात मित्रांनो तर या योजनेमध्ये दोन दुधा देशी किंवा संकरीत किंवा मशीन दोन मशी यांचा जो गट असणार आहे तो गट वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो तर सदरची योजना हे मित्रांनो फक्त दोन हजार तेवीस चोवीस या चालू आर्थिक वर्षासाठी राबविण्यात येणार आहे तर या योजनेमध्ये नेमकं निकष काय आहेत नेमकं अनुदान किती दिलं जाणार आहे याची जी माहिती आहे ती खाली दिली आहे बघा योजनेचे जे आर्थिक निकष आहेत या पॉईंटमध्ये दिले आहे तर तुम्ही पाहू शकता की या योजनेअंतर्गत निवड झालेल्या सर्वसाधारण प्रवर्गात लाभार्थ्यास दोन देशी किंवा दोन संकरीत किंवा दोन मशीनचा एक गट यासाठी पन्नास टक्के अनुदान हे दिलं जाणार आहे तर अनुसूचित जाती तसेच आदिवासी क्षेत्रातील जे शेतकरी आहेत त्यांची जर निवड झाली तर त्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदान हे दिलं जाणार आहे मित्रांनो म्हणजे सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी पन्नास टक्के अनुदान आणि या अनुसूचित जाती किंवा आदिवासी क्षेत्रातील शेतकरी असतील त्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदान दिलं आहे तर याचा जो तपशील आहे तो तपशील खाली दिला आहे तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये गायींची किंमत ही सत्तर हजार रुपये व किंमत ही ऐंशी हजार रुपये ठरवण्यात आलेली आहे तर याचे जे पन्नास टक्के असणार आहेत दोन मशीनचे किंवा दोन गायींचे याची जे अनुदान आहे ते दिलेलं आहे बघा याचा जो संपूर्ण जी आर खाली दिला आहे तो संपूर्ण जी आर तुम्ही वाचू शकता याच्यामध्ये सर्वसाधारण शेतकऱ्यांना नेमकं अनुदान किती दिलं जाणार आहे तसेच आदिवासी आदिवासी क्षेत्रातील शेतकरी असतील किंवा अनुसूचित जाती जमातीमधील शेतकरी असतील त्यांना नेमका अनुदान किती दिलं जाणार आहे याची जी माहिती आहे ती संपूर्ण माहिती दिलेली आहे बाबा त्याच्यानंतर खाली एक दिलेली बाब दिलेली आहे बाबा की या योजनेअंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना दुधा जनावरांसाठी गोटा बांधकाम असेल किंवा कडबा कुट्टी असेल इतर जो खर्च आहे तो सत्ता करावा लागणार आहे या यो योजनेमधून कोणत्याही प्रकारचं अनुदान त्यासाठी दिलं जाणार नाही तसेच या योजनेमध्ये निवड झाल्यानंतर अनुदान ही पन्नास टक्के सर्वसाधारण आणि अनुसूचित जाती जमातीसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान दिल्यानंतर जी रक्कम राहिलेली आहे ती रक्कम स्वतः मालकाला किंवा लाभार्थ्यालाही उभं करावी लागणार आहे मित्रांनो तर त्यासाठी दुसरं कोणत्याही प्रकारचं अनुदान वगैरे काय दुसरीकडून भेटणार नाही तर ती स्वतः उभी करावी लागणार आहे तसेच लाभार्थींची निवडीचे निकष काय आहेत याच्यामध्ये नेमकी कोणाची निवड कोणाला प्राधान्य आधी दिलं जाणार आहे याची माहिती दिली आहे बघा याच्यामध्ये महिला बचत गटातील जे लाभार्थी असतील त्यांना प्राधान्य लवकर दिलं जाणार आहे मित्रांनो तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये एक ते दोन हेक्टरपर्यंतचे शेतकरी येणार आहेत मित्रांनो तसेच सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना देखील प्राधान्य दिलं जाणार आहे याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार असतील तर त्यांचं रोजगार किंवा स्वयंरोजगार केंद्रात नाव नोंदविलेलं असणं गरजेचं आहे मित्रांनो तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती आहे तसेच नेमकं याची निवड कशी होणार आहे दिलेली दि, दिले आहे खाली ती संपूर्ण तुम्ही माहिती मा मा वाचू शकता तसेच याच्या ज्या शर्ती आहेत त्या देखील दिलेल्या बघा तुम्ही याच्यामध्ये या योजने जेव्हा चालू होणार आहे याची संपूर्ण माहिती एका पेपरामध्ये किंवा पोस्टर वगैरे तुम्हाला दिसणारच आहेत तसेच या योजनेची संपूर्ण माहिती या वेबसाईट दिली आहे बघा की ए एस डॉट एम एस डॉट कॉम म्हणून वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती संपूर्ण माहिती असणार आहे तर या योजनेचे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म मागविले जाणार आहेत मित्रांनो कोणत्याही प्रकारचे ऑफलाईन वगैरे पद्धतीने फॉर्म मागविले जाणार नाहीत तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म हे मागविले जाणार आहेत तर ते फॉर्म लवकरच चालू होतील चालू झाल्यानंतर आपण संपूर्ण माहिती देऊ पूर्वी जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर तो फॉर्म तुम्ही ए एस डॉट एस डॉट या वेबसाईटवरती जाऊन देखील भरू शकता किंवा एक गुगल प्ले स्टोअरमधून ॲप आहे यांचं तर त्या ॲपवरून देखील भरू शकता मित्रांनो पण तत्पूर्वी फॉर्म आहे आणखी चालू झाले नाही तर चालू झाल्यानंतर संपूर्ण माहिती सांगितली जाईल मित्रांनो तसेच तीस टक्के आरक्षण किंवा तीस टक्के लाभार्थी हे महिला लाभार्थी असणार आहेत तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण माहिती होती व्हॉट्सअप तस ग्रुपची तसेच टेलिग्राम ग्रुपची लिंक ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तुम्हाला काय अडचणी असतील तर आपल्या ग्रुपला जॉईन करा आणि डायरेक्ट आम्हाला मेसेज करा मित्रांनो तर अशा प्रकारचं एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तसं आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करून ठेवा धन्यवाद